तर मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यात आज नरेंद्र मोदींची जाहीर सभा होते आहे. माढा जिंकण्यासाठी मोदी प्रचाराच्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. रणजितसिंग नाईक निंबाळकरांसाठी माळशिरसमध्ये नरेंद्र मोदींची सभा होते आहे. माढ्यात रणजितसिंग नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात ही लढत पाहायला मिळेल. आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी माऊली डांगे सध्या आपल्यासोबत आहेत. माऊली, आपण पाहतोय नरेंद्र मोदींच्या महत्वाच्या अशा सभा पार पडणार आहेत. काय नेमकं स्वरूप असेल सभेचं, काय कधी सुरुवात होईल या सभेला? गौरी, बरोबर आहे. एकंदरीत माढा लोकसभा मतदारसंघासाठी रणजित नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आज नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होते आहे. आणि जवळपास या 53 एकरामध्ये जर्मन टेक्नॉलॉजीचा आता मंडपही सभा मंडप टाकण्यात आलेला आहे. आणि खरं तर ही मोहिते पाटील यांच्या होम पीच वर ही नरेंद्र मोदी यांची सभा होते. आणि आता आपलं पाहावं लागणार आहे की जवळपास 1,00,000 लोकांना संबोधित नरेंद्र मोदी आज करतायत. साधारणतः ते 10:30 ते मोदींची सभा सुरू होईल. गौरी, नक्कीच माऊली. तर या सभेत नेमकं मोदी काय बोलणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. महत्वाची अशी सभा मोदींची आज पार पडणार आहे. या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा माऊली. धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.